विलास बॉल वरती आला पहिला षटकार गोलंदाजा दरम्यान गोडसेन वरती दरम्यान झालं आक्रमण फलंदाज उबेद आणि इश्रार दोन सलामी वीर फलंदाज मात्र चांगली फील्ड आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती षटकार आला नाही की सेकंड बॉल वरती येतो हा चौकार चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये चार धावांसाठी रॉयल सनर मिरारूट पहिल्या इनिंग मध्ये दरम्यान बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे मानस एंटरप्राइजेस उत्तन शिमाच ओबद विकेट इनफील्डच्या पुन्हा फटका हवेत केला मिस्तामिंगे फिल्डर मध्ये चालले ते स्ट्राइक कव्हर मधून चेंडू उचलण्यासाठी डीप मध्ये उचलून फेक करेपर्यंत तोपर्यंत दोन धावा विकेट ना स्टेप आउट झाले फलंदाज चेंडू आणि बॅटच्या दरम्यान संपर्क नाहीये एक दावित मीतिया संघाची धाव संख्या 13 वरती षटका दरम्यान पहिलं मार्ग असते चांगली मॅच होईल चांगला खेळ नक्कीच आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल दोन चांगला टीम आमने सामन्यात पाच पाच वर्ष मॅचेस एक चांगली संकल्पना सभापती चषकाच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते प्रत्येक सामना पाच ओव्हरचा पद विकेट न फुलर लेन्सचा नक्की चेंडू होता खोदून काढला फटका डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाही येत आउटफील्ड फास्ट आहे धावा चांगला मिळतील जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील या चार धावा चला 15 पडद्याच्या आतमध्ये इथले इथले आमच्या समोरचे चला बाहेर मित्रांनो लवकर लवकर उडा लवकर लवकर आपको ही बता रहा हूं मैं हमारे सामने जो बेटे ऑडियंस चलो उठो उठो आप उठो चलो ब्लैक जो जो ब्लैक स्क्रीन है उसके आपको पीछे जाना है सबको चलो आ जाओ जल्दी चला कोणीही तिथे बसायचं नाहीये प्लीज काय फटका आहे क्लासिकल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त हा फटका जातो चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेट 6 धावसंख्या आपल्याला 23 वरती पाहायला मिळते
प्रतिम सुरुवात चला वे कमी घ्या मॅचला सुरुवात करा प्रतीक ओव्हर विकेट ना चांगला चेंडू होता दादा बघतो आपण फुलर लेन चा खोदून काढला हा फटका भरपूर वेगाना चालला दादा स्लीपर कव्हर मध्ये चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत मी त्याला दोन धावा दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 25 वरती आपल्याला धावपळक पाहायला मिळतोय फुल टॉस समोरच्या दिशेनं अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो कडक शॉट चार धावा चांगला चेंडू फुलर लेनचा आहे खंबा करसना गोलंदाज प्रतीक देखील दरम्यान संघाची धावसंख्या एक ने जाईल पुढे धावफलक 3-0 30 वरती षटका दरम्यानचा मार्ग असताना बघतो आपण दुसरा आहे पॉवर प्लेचा 5 ओव्हरची मॅच इसके मागिरी संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला फुल टॉस रिवर्सच्या माध्यमातून मध्ये चेंडू खेळत पॉइंटला मात्र खेळाडू उपस्थित होते मध्ये इनफील्डच्या आतमध्ये चेंडू मात्र आउटफील्ड मधून फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गाठतोय सी मारेशा मिळतील चार धावा डीजे थँक्यू संघाची धावसंख्या 34 34 वरती धावपळक ओव्हर द विकेट ना फुल टॉस समोर खेळले दरम्यान खरा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते काही धावा अजून एक्स्ट्रा मिळतील बॅकअप चांगले चेंडू चुसलून फेक करेपर्यंत एक धावीत न मिळत्या सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 35-35 वरती आपल्याला धावपळक पाहायला मिळतो स्पर्धेचा बघतो आपण या दरम्यान आजचा हा चौथा दिवस आहे उद्या मात्र निर्णायक दिवस आहे 7 जानेवारी उद्या नक्कीच आपल्याला कमाल थमाल क्रिकेट पाहायला मिळेल नक्कीच टॉप संघ पाहायला मिळतील आणि टॉप क्लास क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून गती कमी केली चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो चेंडू शॉर्ट टर्म मॅच दिशेनं दरम्यान तिथं फिल्डिंग देखील बघतो आपण चांगली झाली चेंडू चोसून फेक करेपर्यंत एक धावीत न मिळते एकूण षटक 2 कम्प्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 36 वरती धावपळक आहे 36 इन अबाउट 36 धावा धाव पलकावरती षटक मात्र 2 कम्प्लीट झाले एक मोठी धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल रक्षणार मित्रांनो टीमच्या माध्यमातून ज्या अनुषंगानं आतापर्यंत आपण बघतो खेळ चालला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून बॉलिंग करणारा संघ थोडासा बाकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच त्यांना देखील चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल मानस एंटरप्राइजेस उत्तम संघ मैदानाच्या आतमध्ये आहे दूरवरचा नक्कीच प्रवास या देखील टीमने केला चांगला खेळ नक्कीच करावा लागेल या महत्वाच्या टूर्नामेंट मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाज रायनल चांगला शॉट आहे तिथे मात्र फिल्डर आउटफील्ड मध्ये आता उपस्थित आहेत स्लीपर कव्हरच्या दिशेनं चांगली फिल्डिंग झाली उचलून फेक करेपर्यंत
दहा वीत ना मेहदी दरम्यान दोन धावा मिळतील संघाचे धाव संख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचली 38 या आकड्यावरती फुल टॉस है फटका चांगला है पाठवला चेंडू स्क्वायरला क्रीजर मध्ये जाईल बॉल लाइनच्या बाहेर आम्हाला राजेश सर सांगतायत हा चौकार फटका केले मात्र फिल्डर भरपूर दूर होते आउटफील्ड फास्ट ने चेंडू चोचून फेक करेपर्यंत अजून दोन धावा आहेत मिळतील संघाची धावसंख्या दोन जाते पुढे धावसंख्या 44 ओवर द विकेट रिवश माझे मधून खेळले पुन्हा एकदा मात्र तोच फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो दिल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने जाते पुढे धावसंख्या 45-45 वरती षटका दरम्यानचा तिसरा मार्ग असते दरम्यान अपील तर आहे नंतर फिल्डिंग शॉट फाईन लेगला चांगली झाली दावीत न मिळणार नाही षटक क्रमांक तिसरा झाला कंप्लीट इन ओव्हरचा खेळ संपला पहिल्या इनिंग मध्ये रॉयल चॅलेंजर बाहेर दरम्यान टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 45 एकूण नाही प्लेयर जाऊ शकत नाहीये तुम्हाला पाणी हवे तर दरम्यान आमची मॅनेजमेंट कमिटी आहे चला ड्रिंक्स वाली जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये आपली
चौथा षटका दरमियान झाली सुरुवात आणि उभयच्या बार मधून षटकार आलाय आणि बघतो आपण 50 पेक्षा जास्त धावांची आपल्याला भागीदारी 12 मध्ये 51 धावा आणि उभय त्या दरम्यान इंडिव्हिज्युअल खेळतोय 16-40 वरती चांगली बॅटिंग तो करतो मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रिकेट राष्ट्रनर मीरा रोट टीमच्या माध्यमातून विकेट ना गती कमी केली आणि फलंदाज बाद प्रतापा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर लेगस्टिक उखाडत असताना गोलंदाज केली आता मात्र नक्कीच वापसी खेळाडू बाद होतील मात्र 40 धावांचं बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी दिलं ते महत्वाचं होतं आणि आता मात्र नक्कीच एक चांगली सुरुवात करून परत आहेत मैदानाच्या आतमध्ये उभेदा फलंदाज नवीन फलंदाज श्रीकांत चला वेळ कमी का मॅचला सुरुवात करा फिल्डिंग मध्ये काही बदल करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू ओव्हर विकेट फुलटॉस आहे फटका आहे यावे तिथे फिल्डर आहेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून असतील चेंडू जातो या दरम्यान वायरिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार अजून एका धमाका आहे आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठच्या 3 बॉल वरती 3 उत्तुंग षटकार बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या मध्ये फलंदाज श्रीकांत पुन्हा मात्र पूल केला हा फटका वेळ तिथे फिल्डर उपस्थित आहेत मात्र श्रीकांतला परतावा लागेल मात्र बॅटिंग भरपूर चांगली 4 बॉल खेळला एकूण धावा त्याने बनवले 18 आणि आता मात्र दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये राष्ट्रनगर क्रिकेट संघ मीरा रोड या टीमला फलंदाज बाद
चला आपण टॉस करू. हॅलो 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 चेक चला आपण टॉस करतोय. धोनी नेमचे कॅप्टन या आपण लगेचच आलेत. चला भूषण दादा या आपण टॉस बॉक्स मध्ये. दरम्यान बघूया मॅच कडे. 76 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे उत्तन स्पोर्ट्स संघाकडे, मानस एंटरप्राइजेस उत्तन संघ. यावेळेस खेळपट्टीवरती टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजेच मॅकमिलन. दरम्यान मॅकमिलन पहिलाच बॉल इथे नटराजन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल, व्हाईटचा इशारा, लगेच दबाव असणार गोलंदाजावरती कारण की फलंदाज आहे मॅकमिलन. चक, थँक्यू. एक मिनिट मॅच थांबा, फक्त एकच मिनिट. कॅमेरामॅन टॉस कव्हर करा. नक्कीच एक मिनिट आपण फक्त मॅच थांबा, आपण फक्त टॉस घेऊ. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन तर उपस्थित, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस दाखवूया आधी. फक्त टॉस असेल, ओपनिंग नाही, आपण फक्त नक्कीच डिसिजन विचारू. पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस करतोय. सभापती अशी मागणी आहे. नगरसेवकाला टॉस, तर कनेक्ट इलेव्हन भाजपा टीम दरम्यान नाणेफेक जिंकली आहे. डिसिजन शुभेच्छा दरम्यान विजयासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला. थँक्यू सो मच भूषण दादा, थँक्यू, थँक्यू सो मच. पाहुण्यांचं मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बबलूजी मिश्रा आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये होते आणि भूषण दादा बोर्जे नक्की स्थानिक नगरसेवक आहे, ते देखील आमच्या टॉस बॉक्स मध्ये होते. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये, ऐकूया लोकल बॉय भरत सर. थँक्यू, थँक्यू राहुल सर. तरुया मॅच कडे. दरम्यान पुन्हा एकदा मॅकमिलन, यावेळेस मात्र मॅकमिलन आपली ओळख दाखवून देत असताना दर्जेदार सभापती षटकार मॅकमिलनच्या बॅट मधून. बॅट मधून यावेळेस आणखीन एक बिगिट, यावेळेस क्षेत्र निवडलंय डीप मिड विकेट रिझन बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. काय बॅटिंग होती, अफलातून बॅटिंग. मानस एंटरप्राइजेस उत्तन संघ फलंदाजी करत असताना नक्कीच या संघाची हीच ओळख आहे, ती म्हणजेच बॅटिंग लाईनअप. जवळजवळ क्रमांक 11 पर्यंत यांची बॅटिंग लाईनअप मजबूत आहे, त्याचंच इथे प्रत्यय दिसत असताना मॅकमिलन षटकारांची हॅट्रिक. मात्र इथे थोडीशी गती कमी केली गोलंदाजाने. दरम्यान इथे बघा, बघता क्षणी लगेचच दुसऱ्या धावेचा पवित्रा डेंजर एंडला होता मॅकमिलन, तरी सुद्धा इथे दुसरी धाव सहजरित्या धाव पूर्ण करत असताना आणि या दोन धावणे आता मात्र धाव संख्या 18. धाव फलकावरती 76 धावांचा पाठलाग करतोय हा संघ आणि 76 धावांचा पाठलाग करत असताना काय प्रत्युत्तर होतोय, सडेतोड उत्तर इथे होत असताना मॅकमिलनच्या बॅटमधून. यावेळेस खूप वेगाने शेडू ट्रॅव्हल झाला होता, बीट होतोय बॅट्समन, बीट होतोय यष्टिरक्षक, मात्र इथे लाईन पाहावी लागेल. नक्कीच राजेश्वर बोलतायत आमच्याकडे, सांगतायत हा ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा, वाईड प्लस वन, दोन धावा मिळतायत, 20 धावा लागतायत धाव फलकावरती. अफलातून मॅच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. 76 धावांचा पाठलाग करायचा होता, जवळजवळ 15.20 च्या सरासरीने जायचं होतं, ते म्हणजे श्रीकांत. यावेळेस मात्र मिस्टर मिसो काय झेलची संधी आणि इथे मात्र द्विपूलला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. गती परिवर्तन केलं होतं गोलंदाज श्रीकांतने, थोडस हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला होता.
याच कारणास्तव फसला गेला फलंदाज आणि 20 या धावसंख्येवरती पहिला मोहरा गारद होतोय तो म्हणजे उत्तम संघाचा। दरम्यान 76 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये सडेतोड उत्तर इथं पाहायला मिळालं। मॅकमिलनच्या बॅटमधून दर्जेदार दोन षटकार पाहायला मिळाले आणि 20 धावा या षटकामध्ये खुटल्या गेल्या। श्रीकांत वरती ते आक्रमण पाहायला मिळाला। यावेळेस एजाज येतोय गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस क्रमांक 3 चा फलंदाज अभिषेक, क्रमांक 3 चा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग इन लास्ट स्ट्रायकिंग इन ला मॅकमिलन। आताच नुकत्याच झालेल्या उत्तन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द यावेळेस मात्र डीप मिडविकेट रिझर्व मध्ये आणखीन एक चेंडू ट्रॅव्हल होत असताना यावेळेस वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होतोय चौका। गोलंदाजी तितकीशी चांगली केली नव्हती मॅकमिलन यांनी, 24 धावा खर्च केले तर 2 गडी बाद नक्कीच केले होते, मात्र फलंदाजीसाठी असताना काय फलंदाजी होते। सलामी चालला बॅट्समन, 24 धावा आता मात्र लागतात धाव फलकावरती। 76 धावांचा पाठलाग करत असताना अशाच प्रकारची आक्रमक खेळी खेळायला हवी मॅकमिलन कडून आणि तशाच प्रकारची खेळी इथे होत असताना बॉल द्यायचा आहे। हरीश क्रिकेट किचन चे प्रोप्रायटर श्रवण तिवारी यांचे आगमन झालेलं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत श्रवण तिवारी। तसेच हॉटेल तश्विनी नक्कीच पहिल्या दिवसापासून आम्हाला ज्यांच्याकडून अल्पोहार आणि चहा आणि कॉफीची व्यवस्था प्राप्त झाली तेच आमचे हॉटेल तश्विनी। एकदा यावेळेस मात्र मॅकमिलन आणि लांब अँड हाय अँड हँडसम आजच्या दिवसातील सर्वात लांब सिक्सर। मॅकमिलन याच्या बॅट मधून इथं धावांचा पाऊस पडत असताना वीरेंद्र सेहवाग सरांची इथे आठवण करून देत असताना 30 धावा धाव फलकावरती 30 रन ओव्हर द विकेटने यावेळेस चांगला बॉल ऑस्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकलेला बॉल अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर मिरारूट संघाला या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व राखून ठेवायचं असेल। दरम्यान इजाज 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च नक्कीच करत असताना दरम्यान पिटूचं षटक हातळतोय 30 धावा धाव फलकावरती 76 धावांचा पाठलाग करतोय ओव्हर द विकेटने मॅकमिलन साठी आणि यावेळेस मात्र मिसिंग स्ट्रोक आहे जेलची संधी गोल्डन विकेट या मॅचची मॅकमिलनला परतावं लागतंय माघारी 30 धाव संख्येवर।
एक बिगीट एक बैक टू बैक दूसरा सिक्सर आकाश ऐसी बैट मधुन की मैकमिलन आउट झाला मात्र काही फरक पडत नाहीये। आमची बॅटिंग लाइनअप जवळजवळ 11 पर्यंत आहे आणि तेच इथे दिसत असताना आकाश आला आणि आकाश ने गगनचुंबी दोन षटकार लगावले आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण करून दिली। दरम्यान तिसरे षटक यश होते गोलंदाजी मार्क वरती सामना करेल तो म्हणजे अभिषेक। यावेळेस फुलोलेनचा बॉल चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग होताना दिसला, डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू। आता मात्र पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीने इथे एक चांगली ऊर्जा देऊन जाते यश या गोलंदाजाला। दबाव नक्कीच झाला होता कारण की पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या श्रीकांतच्या विरोधामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये इजाजच्या विरोधामध्ये 22 धावा, तरी तर दबाव नक्कीच यशवरती असायला हवं होतं। मात्र तो दबाव जुगारून इथे गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल डॉट, पुन्हा एकदा तोच रणप, तोच आत्मविश्वास घेऊन आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार गोलंदाजाचा पहिला डॉट डिलिव्हरी टाकल्यानंतर। पुन्हा एकदा सज्ज होत असताना दुसरा बॉल यावेळेस घेऊन सज्ज होतोय। आता मात्र एक विषण उरतोय 17 चेंडू 34 धावा। पुन्हा एकदा यश टू अभिषेक, यावेळेस सुरेख गोलंदाजी। आता मात्र बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता यष्टीरक्षक, मात्र एक धाव 22 रुपये इथे देऊन जाईल माणस एंटरप्राइजेस उत्तर संघाला। 43 धावा धाव फलकावरती 43 धावा 16 चेंडू आणि 33 धावा समीकरण येऊन ठेपलंय। आता 16 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावा हवे असणार विजयासाठी। यश गोलंदाजी मार्क मध्ये सामना कोण करेल? आकाश टायरन पोलार्डची आठवण करून देत असणारा हा फलंदाज सुरेख फलंदाजी। 2 चेंडूंमध्ये 12 धावा जमा करतोय। यावेळेस गती परिवर्तन केलं गोलंदाजाने। सुरेख गोलंदाजी डॉट डिलिव्हरी कम बॅक करून दिला या षटकामध्ये। नक्कीच मीरा रोड संघ या सामन्यामध्ये परत येत असताना अफलातून गोलंदाजी। तीन डॉट डिलिव्हरी हाताळले तर यशने, मात्र एक धाव आली ती म्हणजे 22 रुपये। पुन्हा एकदा सज्ज होत असताना यश, यावेळेस मी स्टॅम्पिंग स्ट्रोक आहे आणि जेल जी संधी आणि इथे मात्र आकाशच्या खेळीचा अंत। आणखी एक ऑलराउंडर प्लेअर गॉडसन यावेळेस नॉन स्ट्राइकिंग इनला, मात्र कौतुक करेन मी ते म्हणजे यश काय गोलंदाजी होती आहे। 2 षटकांमध्ये 42 धावा कुठल्या होत्या उत्तम संघाने आणि त्या रनांवरती इथे अंकुश लावण्यासाठी यश ची वर्णी लागली। आणि इथं क्षेत्ररक्षण पहा काय क्षेत्ररक्षण आहे। दरम्यान आणखीन एक डॉट डिलिव्हरी कौतुक करायला हवं। 12 चेंडूंमध्ये 42 धावा कुठल्या होत्या तदनंतर वर्णी लागली गोलंदाज यश ची आणि या यश ने
अफलातून यश प्राप्त केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। 5 डॉट डिलिव्हरी, फक्त एक धाव मिळाली ती सुद्धा 22 च्या स्वरूपाने अफलातून। काय गोलंदाजी होती असं वाटलं होतं, 76 धावांचा पाठलाग करतोय संघ उत्तन आणि अर्ध्या धावा तर 2 षटकांमध्येच कंप्लीट केल्या होत्या। ज्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट डिलिव्हरी, काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, कौतुकाला वर्णकेच, सर्वच जण त्याची पाठराखण करत असताना। बारा चेंडू 33 धावा विजयासाठी। यावेळेस आणखीन एक आडवेटने खेळण्याचा मनसुबा, प्रत्येक फलंदाज आपण जर बघत असाल तर उत्तर संघाचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामध्ये इथे अपयश प्राप्त होत असताना अडकेच दर्जेदार फलंदाजी म्हणून ओळखला जातो हा संघ, तो म्हणजेच मानस एंटरप्राइजेस उत्तर संघ। फलंदाजीचा भरणा खूप डीप आहे, मात्र यावेळेस गोलंदाजी खूप चांगली झाली यशच्या माध्यमातून। यावेळेस मात्र मिस्टर मिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी, आणखीन एक विकेट झपत आणि यावेळेस परतावं लागेल ते म्हणजेच गॉडसनला परतावं। पाच गडी बाद 44 धावसंख्या स्कोर कार्ड वरती अंकित होत असताना उत्तन संघाची यावेळेस मिसलामी स्ट्रोक आहे, झेल घेण्याची संधी आणि येथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव अडकेच देऊन जाईल, 45 धावा लागतात स्कोर कार्ड वरती। मात्र मी कौतुकरीन यश अफलातून गोलंदाजी, 6 चेंडू हाताळले, एकही धाव खर्च केलेली नाहीये, फक्त एक धाव जी आली ती 22 च्या रूपाने आली आणि एक गडी बाद केला आणि या सामन्यामध्ये नक्कीच जिथून बाहेर चालला होता हा संघ मिरावड संघ, त्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं यशने अफलातून कामगिरी दरम्यान। पुन्हा एकदा इसरार लास्ट गो, यावेळेस आपल्या यष्ट्या दाखवल्या आणि लगेचच इसरारने परफेक्ट यष्ट्यांवरती चेंडू आदळला आणि इथे त्रिफळाची बाद।
सना मैच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि या साध्या वेळ आता मात्र रंगत या सामन्यामध्ये. 5 चेंडू 25 जावा. आणखी एक बिगिट करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक आहे लीडिंग एज, आणि इथे मात्र परतावं लागतंय डेमियनला माघारी. यावेळेस सुजित खेळण्याचा प्रयत्न, मात्र आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय मॅच झाली, 76 धावांचा पाठला करत असताना पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 षटकांवरती 42 धावा खुटल्या होत्या उत्तम संघाने, मात्र त्यानंतर काय वापसी केली. तर हडलक उत्तम संघ मात्र खूप चांगला खेळाचं प्रदर्शन आपल्या माध्यमातून इथे बाळकुंभ नगरीमध्ये आपण आलात, या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी मिरवड संघ. तर बोलूया पुढच्या मॅच कडे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4थी मॅच आपण पाहणार आहोत कामोठी संघ पनवेल नगरीतील. अल्लाह संघ नवी